नागभीड तालुक्यातील कोरधा ते पारडी रेल्वे मार्गावर बोगद्याऐवजी रेल्वे फाटक ठेवावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. रेल्वे फाटकाऐवजी जर बोगदा बनवला गेला तर इथे 15 फूट खोल दरी तयार होऊन त्यात पावसाळ्यात पाणी साचून राहण्याची भीती आहे. त्यामुळे इथे रेल्वे गेट बांधण्याची मागणी केली जात आहे. नवेगाव पांडव येथेही रेल्वे पूल न बांधता बोगदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या बोगद्यात पाणी साचून राहत असल्याने हा मार्ग बंद होत असतो. त्यामुळे जर कोरधा ते पारडी या मार्गावर असा बोगदा बनवण्यात आला तर इथेही हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे झाल्यास या मार्गावरील पारडी, कोसंबी, गवळी, रानपरसोडी, वासाळा मक्ता, नवेगाव, हुंडेश्वरी, गोवारपेठ, मिंडाळा या गावांची रहदारी बंद होऊ शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन येथे बोगद्याऐवजी रेल्वे फाटक बांधण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माझं असं मत आहे की आम्हाला तो पूल पाहिजेत नाही, आम्हाला फाटक पाहिजे. फाटक पाहिजे? पुलामुळे कोणते त्रास होत आहेत तुम्हाला? पाणी पाणी नाही ना, वरून पावसाळ्याच्या वेळेस जे येणारे लोक आहेत त्यांना त्रास होतो, पाणी साचून राहते, मग जायचं कुठून? जसा इथून उतारा काढला तुमचा, जर अंडरग्राऊंड मधून जर करत म्हणत, आम्हाला काही अंडरग्राऊंड नाही झाला आणि तोही झाला तरी, पण अंडरग्राऊंड जर केला तर त्याचा उतारा त्या दुकानापर्यंत जाते. ह्या दोन्ही बाजूचे मकानवाले का करतील, कुठून जातील, येणा जाणा कुठून करतील, बंड्या कुठं ठेवतील, व्यवहार कसे करतील? आणि परिपूर्ण पाणी त्या गावात जाईल, गावात तुमचं म्हणणं आहे? हो, जाणारच आहे ना जी. आणि ह्या बाजूचे आता उद्या जर इथून अंडरग्राऊंड झाला तर याचा उतारा कमीत कमी इथून 1 किलोमीटर अर्ध्या किलोमीटरवर उतारा जाते, मग ते राहतील कुठं? त्याच्या बंड्या ठेवायच्या आहेत, काही ठेवायच्या आहेत, ढोरं वासरा आहेत, जातील कुठून ते? फाटकवर तर का फरक पडत आहे ना, मग तशावर इथे एक फाटक ठेवायला पाहिजे ना. तुमची फाटकेची मागणी आहे आणि रेल्वेवाल्यांची ब्रिजची मागणी आहे. फाटक पाहिजे पुलियापासून नुकसान आहे गावातली पुरी. कोणती नुकसान आहे? नुकसान म्हणजे पाऊस येणारा गावात धसते इकडं. पुलिया खाल झाल्यानंतर पूर्ण पाणी गावात जातो असं तुमचं म्हणणं आहे? आणि या इथून काय रहदारीचा रस्ता, रहदारीचा रस्ता 25 गाव आहे, त्याच्यामुळे येथील बोगदा नाही पाहिजे, फाटक पाहिजे.